समोर तिकीट काढायचे. ही है भगवान शिव ची त्रिमूर्ती. कोणत्या हॉटेल मध्ये नाही आहे, लॉन्चेस मध्ये बसलेलं आहे. नमस्कार, कसे सगळे मजेत आहेत ना? मजेतच राहायला पाहिजे. मी सध्या चंद्रमणी मोरे आपल्या सर्वांच्या सोबत होतो चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. आम्ही आज निघाला आहोत कुठे परी? एलिफंटा. थंबनेलवर तुम्हाला समजत असेल की आम्ही आज निघाला आहोत एलिफंटा येथे. मी, परी, तृप्ती आणि रुणवीर. आईना येते कारण की 120 पायऱ्या चढायचे असतात तिकडे, तर आईला जमणार नाही म्हणून आई आज आमच्यावर येत नाही. आम्ही चौघच चाललेलो आहोत आणि ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं सकाळी 8 ते 9 पर्यंत आम्हाला निघायचं होतं, पण आम्हाला इथेच 10 वाजलेले सर्व तयारी वगैरे करेपर्यंत. पण आम्ही आता लवकर लवकर तिथं जायचं. तर व्हिडिओ ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर कृपया आधी पहिला सबस्क्राईब करा. चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया. A few moments later. जस्ट आम्ही पोहोचलो आहे गेट ऑफ इंडियाला. इथून एंटर झालेलो आहे आणि ते परी, रुणवी आणि तृप्ती आणि आपल्याला समोर तिकीट काढायचं आहे. तिकीट डिटेल्स आहे तिकडे. डिलक्ससाठी ॲडल्टचे 260 आणि लहान मुलांचे 170 आहे आणि इकॉनॉमीचे ॲडल्ट 165 आणि लहान मुलांसाठी 125 आहे. पण 7 वर्षाखालील आहे आणि 7 वर्षावरील सेम तिकीट असणार 260 आणि 165. डेक आहे आणि हा लोअर डेक आहे. ऑलरेडी आम्ही लोअर डेक मध्ये बसलेलो आहे कारण की रुणवी आहे आणि आम्हाला ऑलरेडी लेट झाला म्हणून ऊन असणार हे माहिती होतं आम्हाला. ज्ञान परीत वरती आलेलं अप्पर डेकला एकाचे 10 रुपये एक्स्ट्रा. अप्पर डेक वरून मी आता जस्ट खाली आलो आणि ते रुणवी आणि तृप्ती. खूप ऊन आहे वरती तर रुणवी मस्त खुश आहे, मजा घेते आहे ना. अप्पा आहे ना, रुणवी आहे ना. बघू शकता एलिफंटा असं जवळ दिसतोय पण खूप लांब आहे. समोर दिसतोय तो अटल सेतू ब्रिज आहे जो नवीन आता जस्ट सुरू झालेला आहे. सर्वात मोठा ब्रिज आहे जो कनेक्ट करतो शिवडी ते नवी मुंबई वाशी फक्त 20 मिनिटांमध्ये. बघू शकता 2 ते 3 मिनिटात आम्ही पोहोचू. बघू शकता
few moments later. लॉन्चेसमध्ये उतरलो आणि पुढे चालत असं बघू शकता. साईड साईडने सगळे स्टॉल आहेत. लाईन पण खूप आहे टॉय ट्रेनसाठी. टॉय ट्रेनसाठी आम्ही इथं वेटिंगला उभं राहिलेलो आहे. ही लाईन आहे टॉय ट्रेनसाठी. आता दोन ट्रेन येऊन गेल्या, फुल भरून गेल्या. मी थांबलो. आपण इथून बाय वॉकिंग पण आपण जाऊ शकतो. इथून बघू शकतो पण आम्ही टॉय ट्रेनने जाणार आहे. थोडंसं एन्जॉय करणार आहे. A few moments later. A few moments late. टॉय ट्रेनमधून उतरलो आम्ही आणि बघू शकता दोन्ही साईडला स्टॉल आहेत. आणि एक तिकीट काउंटर आहे. पुढे जात असताना इकडे थांबलो कारण की परीला भूक लागली आहे. आम्ही इथे या स्टॉलवरती आलो ताईच्या. इथे वडापाव आम्ही घेणार आहे. गरम गरम मस्त वडापाव. वडापाव खाऊन झालेला आमचा. आम्ही एंटर करतोय एलिफंटा केव्हसाठी. ग्रामपंचायत भारापुरी. मला वाटतं ग्रामपंचायतचे तिकीट असेल. किती ते बघू आपण. ग्रामपंचायतचं तिकीट आहे. पर पर्सन 5 रुपये. आमच्या तिघांचे 15 रुपये झालेले आहेत. स्टार्ट टू एंड खर्च किती होणार आहे आणि किती झाला तो मी शेवटला सांगेन. सुरुवातीलाच आपल्याला माकड बघायला मिळालेलं आहे. तर बघा इकडे अजून एक आहे. आणि ते दोन्ही ठिकाणी रेस्टॉरंट आहे. इथेही आहे. ते इथून 120 पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी एलिफंटा केव्हसाठी. तर इथून मला वाटतं सुरुवात होते. बघू शकता सुरुवात झालेली आहे. 120 पायऱ्या आहेत. आणि इथे बघा डोली पण आहे इकडे. तर तुम्हाला वयस्कर वगैरे असेल त्यांना चालता येत नाही, ते त्यांना इथून वरती घेऊन जाऊ शकतात. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असणार आहेत. आणि या इथेही दोन्ही साईडला स्टॉल आहेत. हे बघा हे बघा खूप छान इथं बघू शकता. बाबासाहेबांची बुद्धांची गणपती खूप छान. काय प्राइस आहे काका बाबासाहेबांची? 400 रुपये. आणि महाराजांची? 200. खूप छान आहे. आणि मोठी किती ला बुद्धांची? 800. धन्यवाद काका. छान आहे मूर्ती. इथे छोट्या मूर्ती आहेत बघू शकता. खूप छान. हे मस्त आहे ना. मस्त दिसायला असतात. 150 शोपीस आहे. छान. इंडिया. पाऊची प्राइस आहे 150. परीला आवडलंय.
आणि नंतर घेऊ आपण येताना वरती परत खाली जायचं आहे. इथूनच बॅगचे कलेक्शन खूप छान आहेत बघू शकतो. मस्त शंख बघू शकतो. आता हे ओरिजिनल आहे बघू शकतो. काय प्राइस आहे याची? याची प्राइस काय? 220 ला. छान आहे बघू शकता. पाणी छोटस वस्त आहे ना. A few moments late. फायनली 120 पायऱ्या चढून पोहोचलेलो आहे एलिफंटा केव्हच्या मेन एंट्रन्सला. बघू शकता परी थकली आहे तृप्ती. आता आतमध्ये आल्यानंतर बघू शकता गेटच्या आतमध्ये आल्यानंतर इथे पुन्हा तिकीट काढायचं आपल्याला. तिकीट काढल्यानंतर सांगतो प्राइस किती आहे ती. तिकीट काउंटर आहे फॉरेनर 600 आणि इंडियन 40. इथे डिटेल्स दिलेले आहेत पूर्ण बघू शकता. इंट्रोडक्शन टू एलिफंटा. फायनली लास्ट शेवटचं तिकीट काढून आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि हे बघू शकता पहिलं केव्स. तिथे शिवलिंग आहे बघू शकता. इथे आतमध्ये आल्यानंतर बघू शकता खूप मोठी अशी मूर्ती आहे. ही है भगवान शिवची त्रिमूर्ती. ही आहे कल्याण सुंदर मूर्ती. ते शिव मंदिर आहे बघू शकता. अरे
स्टँड करते आता आम्ही आलो आहोत दुसरा केव्स जवळ, केव्स नंबर 2. आतमध्ये जाऊन बघूया आपण. आता आपण पोहोचलो आहे केव्स नंबर 3. आता आपण आलो आहोत गुफा क्रमांक 4, केव्स क्रमांक 4 इथे. आपले 4 केव्स बघून झालेले आहेत, आपण चाललो 5व्या केव्स साठी. पाचव्या केव्स साठी आल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे स्टॉल आहेत छोटे छोटे, नाश्त्यासाठी रिफ्रेशमेंट इथे करू शकता. थंडा पाणी, वडापाव वगैरे इथे तुम्हाला मिळून जाईल. आणि हा समोर आहे शेवटचा 5वा केव्स. पाचवा केव्स थोडासा डेंजर वाटतं, बघू शकता. तर आपण आतमध्ये जाऊ. बघू शकता हे बघा, डेंजर आहे खूप. बघूया तर काय. काही नाही, एवढंच आहे इकडे. शेवटचा केव्स आपला बघून झालेला आहे आणि आपण आता निघूया, कारण तृप्ती आणि परी आणि रुनी तिथं बसलेले आहेत, त्यांना आले सोबत. A few moments later. चाफाची फुले हे पडलं ते सर्व केव्स बघून झाले, फक्त माझंच झालेलं आहे, त्यांचं कुणाचं झालेलं नाही. तृप्ती रुनी आणि परी आलेच नाही माझ्या बरोबर. अरे अरे ठेव ठेव ठेव. अरे वा मस्त. निघालो आम्ही, बघू शकता गर्दी खूप आहे. आणि थोडीशी आता पेट पूजा करून खाली उतरूया. A few moments later. जेवण वगैरे आमचं झालेलं आहे, लंच करून झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहोत परी आणि ते रुनवी. शॉपिंग करायची बाकी आहे, मी खालून बघून आलेली तर पप्पा बोलले वरून खाली येतात पाहिजे ते घेणार. हो हो काय घेत.
आम्ही मगाशी विचारून गेलेलो प्राईज पाऊच आणि वन साइड बॅग, तर ती आम्हाला आवडली आणि आम्ही त्याच मावशीकडे आलो पुन्हा घ्यायला. बघू शकता पाऊच्या परीसाठी आणि तृप्तीसाठी वन साइड बॅग आहे. खूप छान कलेक्शन आवडलं म्हणून पुन्हा आम्ही इथे आलो. हॅपी ना परी, खुश आहे परी, अजून पण घ्यायचं तिला. महाराजांची ही मूर्ती आम्हाला खूप आवडली आहे, खूप म्हणजे खूप छान वाटते. आणि ही आम्ही घेतली पण आहे आणि आम्ही घेतलेली आहे, खूप छान. परीने बघा हे घेतलेलं अजून हातामध्ये झालेलं शेलच आहे. छान वरून खाली येत असताना इथं हॉटेल दिसलं आम्हाला, तर बोललो चहा पिऊया, थोडंसं रिफ्रेशमेंट आणि वाजलेत बघा 5:30. चहा पिऊ आणि लवकरात लवकर निघू. A few moments late. दुपारी आम्ही जेव्हा आलो तेव्हा खूप गर्दी होती आणि आता बघा जाताना सर्व आपापल्या त्या घरी निघालेले. आणि बघा एक मोठा हाती बघा, या दोन आवडल्या आम्हाला आणि घेतोय. A few moments late. टॉय ट्रेन पण आली. A few moments late. लोअर डेक मधून वरती आलो आणि ही बघा बसायला सोफा टाईप आहे, पहिल्यांदाच बघितलेलं. बघू शकता खूप छान. आणि आमचा हा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. रुनी पण झोपली, मस्त. कोणत्या हॉटेलमध्ये नाही आहे, लॉन्चेस मध्ये बसलेलं आहे. बघू शकता परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. बघू शकता आमची लॉन्चेसची जर्नी संपलेली आहे आणि आम्ही पोहोचलो होता गेटवे ऑफ इंडियाला. बघू शकता गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलो आम्ही आणि गर्दी बघा. आज संडे आहे, गर्दी खूप आहे. A few moments late. Finally, घरी आलो. 9:15 वाजले, सकाळी 10:30 वाजता घरातून निघालो होतो आणि आता वाजले 9:15. खूप एन्जॉय केला आहे ना परी? खूप एन्जॉय केला. पहिल्यांदाच गेलो आम्ही तिकडे, कारण की जायचं खूप म्हणजे खूप इच्छा होती की एकदा ते जाऊन यायचं. खूप छान वाटलं. लॉन्चनी गेलो, खूप छान होतं. आम्ही डिलक्स लॉन्चनी गेलो होतो, अप्पर डेक्सला बसायचं होतं. पण ॲक्च्युली इथून 10:30 वाजता निघालो, मग खूप उशीर झाला, मग तिकडे
आम्हाला 12:30 वाजले. मग खूप ऊन होतं, खूप म्हणजे आणि हा रुनी होती सोबत आणि परी होती. मग आम्ही लोअर डेकलाच बसलो. त्यानंतर मग ते पक्षी वगैरे बर्ड वगैरे ते मग आम्ही बघितलं होतं. मग परी बोलले आपण वरती जाव्या. मग ते एकाची 10 रुपये आम्ही दोघंच गेलो परी आणि मी. तिथं मस्त ते बर्डला कुरकुरे वगैरे दिला. ते छान मुवमेंट होता, खूप मजा आली. तिथून मग आम्ही लॉन्चने आम्ही एलिफंटरला गेलो. खूप मजा आली. आणि आमचा आजचा खर्च, टोटल आमचा खर्च आजचा 929 रुपये आलेला आहे. तो मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो कसा तो. आम्ही इकडचा आमचा इथून जाण्याने तर आम्ही तो खर्च तुम्हाला सांगत नाही. आम्ही लॉन्चचे आमचे 260 रुपये पर पर्सन आहे. अंडर 7 इयर जे 7 वर्ष खाली असेल तर त्यांना 170 रुपये असा खर्च आहे. पण परीचा आमच्या 7+ होतं म्हणून 9 वर्ष होतं, तर त्यांनी सेम तिकीट दिलं 260 प्रमाणे 780 असा खर्च आला. त्यानंतर तिथून आम्ही टॉय ट्रेनने गेलो. परी होती रुनी होती म्हणून आपण टॉय ट्रेनने जाऊ, तो एन्जॉय करू मस्तपैकी. टॉय ट्रेनचे 18 रुपये एकाचे होते, तो आमचा झाला 54 रुपये. त्यानंतर आम्ही तसंच पुढे थोडंसं चालत गेल्यानंतर ग्रामपंचायतचे 5 रुपये एकाचे होते पर पर्सन 5 रुपये. तर आमचे तिघांचे त्यांनी घेतले 15 रुपये. त्यानंतर अजून थोडासा स्टेप 120 पायऱ्या चढल्यानंतर मेन आपण केव्ह जवळ जातो, तिथं मेन एंट्रन्स त्यांचे तिकीट होते 40 रुपये एकाचे. परीचे नाही घेणार असे त्यांनी सांगितलं. तर आमच्या दोघांचे त्यांनी घेतलेले 80 रुपये असा आमचा एकूण खर्च आलेला आहे 929 रुपये. तर आताची ही व्हिडिओ खूप भारी झालेली आहे. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया आधी सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा. बाय बाय.